अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला आहे। बोदवड शहरातील नागरिकांना एक महिन्यानंतर म्हणजे तब्बल 30 दिवसाआड पाणी मिळत आहे, त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। या त्रस्त नागरिकांनी एकत्र येत पाणी समिती गठित केली असून या समितीच्या वतीने बोदवड तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे। बोदवड नगर पंचायतीने पाणी समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। माता भगिनींनो आणि मित्रांनो, सर्व बंधूंनो, माझं प्रशासन आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे। आपण आत्ताच्या कंडिशनला जळगाव जिल्हा परिषदेच्या वरती अवलंबून असल्यामुळे ह्या सर्व घटना आपल्यामुळे घडत आहेत, आपल्यावर जे काही घडत आहे दुर्दैव आहे। परंतु आपण याच्याकडे पाठपुरावा करत असताना 100% प्रयत्न करतो, रात्रंदिवस आपण याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आता स्वतःची स्वतंत्र योजना आपण प्रस्तावित केलेली आहे, परंतु ती प्रस्तावित योजना कार्यान्वित व्हायला थोडासा वेळ लागेल, पण तोपर्यंत जोपर्यंत आपण आपल्या परीने 100% प्रयत्न करत आहोत आणि जे पैसे आपण आजपर्यंत आपल्याला देणं लागतं ते पूर्ण भरून त्याच्यापेक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करूनही आपले पाय दुसऱ्याच्या पायात अडकलेले असल्यामुळे काही वेळा त्या अडचणी आपल्याला एकट्याला सोडवता येत नाही, एवढंच मला सांगणं आहे। परंतु माझ्या वतीने आणि आपल्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष मॅडम सर्वांच्या वतीने मी सांगतो की सर्वजण 100% प्रयत्न करत असतात, या प्रश्नासाठी कुणीही दुर्लक्ष करत नाही। या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळसुद्धा आहेत आणि पाणी भरताना पैशाची जी गरज असते ती पूर्ण केल्याशिवाय पुढच्या समस्या सुटत नाहीत आणि पाणी देण्यासाठी पैसे देताना ह्या गोष्टींना अडचणी येतात। तर जेव्हा आपण या अनधिकृत नळ तोडणार आहोत तेव्हा कृपया सर्वांनी सहकार्य करावं आणि रेग्युलर आपणही भरणा करावा, नगरपंचायतीला सहकार्य करावं, आम्ही आमच्या वतीने पूर्ण सहकार्य करू, आपण आपल्या वतीने सहकार्य करावं आणि पाणी जास्तीत जास्त दिवस परत कमी कसं करता येईल आणि आपण अजून 8 दिवस 10 दिवस असं कसं आणू हाच प्रयत्न आपण आता करत आहोत। आता जे पाणी आलं 3-4 तास आपण सोडलं म्हणजे एका महिन्यामध्ये असा जो अपव्यय होतो बऱ्याच ठिकाणी 2 तास आले। हा सर्वसाधारणपणे सांगतो मी, प्रत्येक वाल्ला आपण वेगळ्या आपलं एकत्रित सध्या दाबाने देता येत नाही, त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार देत आहोत पाणी। परंतु होणारा ॲव्हरेज पर आपण काढतो, जनरली आपण 3-4 तास पर पाणी दिलेलं आहे म्हणजे या वेळेस, तर पुढच्या वेळेस आपण अजून थोडंसं प्रयत्न करून काटकसर करून जेव्हा आपण करणार तेव्हाच आपल्याला ते रोटेशन नंतर येऊ शकतो, कारण आपण जे आहोत त्याच गावावरती अवलंबून आहोत, ज्यांच्यावर आपल्याकडून गेलं तरच ते पुढच्या गावांना पाणी जाणार आहे आणि नंतर ते आपल्याकडे येणार आहे। याच्यासाठी आपणही सहकार्य करावं, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। तुझं पोट भरू शकत नाही, शेठजीनं पगार दिला नाही म्हणून मी तुझं पोट भरू शकत नाही। बापाचं कर्तव्य आहे अंगाचे खळ करावे, अंगातलं रक्त विकावं, करून पोराचं पोट भरावं। आणि समस्त माता भगिनींचं असं म्हणणं आहे, माझं नाही, समस्त माता भगिनींचं असं म्हणणं आहे की सन्माननीय महोदय आपण, नगराध्यक्ष साहेब आपण, समस्त लोकप्रतिनिधी आपण, आपण आमचे मायबाप आहात। हे मायबाप आहेत, मग आपलं कर्तव्य आहे आमचं पोट भरणं, आपलं कर्तव्य आहे आम्ही जर ताणलेलं आहोत तर आमच्या घशाची कोरड शांत करणं यांचं कर्तव्य आहे, आता हे आपलं कर्तव्य आहे। तुम्हाला जे सहकार्य आमच्याकडून अपेक्षित आहे ते आम्ही सांगितलंय, 4 ओळीमध्ये आम्ही ते सहकार्य करणार आहोत। फक्त विनंती आहे की आमच्या मायबापांनी फक्त पाणी पाजावं आणि एवढं सांगावं की
कदाचित हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसेल तर आम्हाला सांगावं. आम्ही आपल्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ, त्यांच्या अखत्यारीत येत नसेल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, त्यांच्या अखत्यारीत नसेल आम्ही प्रधानमंत्र्यांकडे जाऊ, त्यांच्या अखत्यारीत नसेल आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ, आणि त्यांच्या अखत्यारीत नसेल तर इथं अग्निकुंड पेटू आणि बलिदान देऊ. पण आम्हाला फक्त पाणी द्या सन्माननीय महोदय. चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथे, आणि महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. आणि मला कल्पना आहे की पाण्यासंबंधी ग्रामपंचायतीला किती काय सोसावं लागतं, कर भरून घ्यावा लागतो, आणि परत पाण्यासाठी कुठपर्यंत भटकंती करावी लागते हे मी अनुभवलेलं आहे. तरी माझं असं मत आहे की पाणी आपण पाण्यासाठी प्रश्न सोडवले पाहिजे. आधी आपले नामदार आपले नंतर रक्तताईकडे नंतर थोडं पुढे जात आपला पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे. आणि का सुटला नाही पाणी प्रश्न हा सर्वांचा आहे. आणि बोधवडसाठी आपण प्रत्यक्षासाठी एक लाईन मागितली स्पेशल, तर मला तरी वाटतं की आपल्या ते जिल्ह्यात जाणारे सरकार आहे, आपले जे करते धरते आहेत ते आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि हे माझे दोन शब्द मी यांना नगराध्यक्ष साहेबांना सांगू इच्छिते की हे जरूर करा, सगळ्यांसाठी करा, आमच्या महिलांसाठी करा. पाण्यासाठी खूप भटकंती होत आहे आणि हे सगळं महिलांना सोसावं लागतं हे सांगायची महिला असून दुसऱ्या महिलाला सांगायची गरज नाही. तरी मी आपले विचार मांडले, काही चूक झाली अशी क्षमा असेल. दिवसाला जेवढं प्यायला आणि स्वच्छतेसाठी पाणी लागतंय तेवढं मोजा, आणि आम्हाला तेवढं पाणी आठवड्यातनं एकदा द्या आणि ते आत्ता द्या, कारण त्या पाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. पण एक महिन्यापर्यंत आम्ही पाणी प्यायचं कुठून आणि संडासला जाताना पाणी वापरायचं कुठलं? अस्वच्छतेने येणारी रोगराई तर खूप लांबची गोष्ट आहे, याच्यावरती तोडगा एक महिन्यानंतर निघेल, तोपर्यंत पाणी प्यायचं कुठलं? ज्यांच्या हातात दोन पैसे आहेत आज ते टँकरची व्यवस्था करतायत. गरिबांनी काय करायचं? प्रशासनाच्या अडचणी असतील, पण जसं अमोल भाऊंनी सांगितलं आम्ही वरपर्यंत सगळी साथ द्यायला तयार आहे. आणि ते पाण्याला आम्हाला उद्या नाही पाहिजे, आज आत्ता आणि ताबडतोब पाहिजे. उद्यावरचं मरणही पाहिलेलं नाहीये कुणी. पाण्याचा प्रश्न उद्या सुटेल ही आश्वासन आम्हाला आता नकोय, आम्हाला फक्त पाणी पाहिजे. पैसा भी भरे, बिल बहुत रुके हुआ था, 50 लाख रुपये हमने पानी के बारे में भर दिए, पर पानी की बहुत वो है, इसके लिए हम पानी की बहुत कोशिश चालू है पानी के बारे में. तुमको पानी की जितनी दिक्कत है उतने हम ही सबको है, पानी तो सबके लिए है ना, कुछ हमारे लिए नहीं है, सबके लिए है पानी वापरने के लिए, पीने के लिए सबको दिक्कत आ रही है पानी की बहुत बहुत. हमने पालक मंत्री साहब के पास में भी लेटर दिए पानी के बारे में, और आप कैसा है आपकी पानी के बारे में, और 8 दिन में हम पानी की बहुत बहुत कोशिश करेंगे. आप बोल रहे हैं.
महाराष्ट्र न्यूज नमस्कार।